नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गद्यपाठ लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचा पूर्वार्ध आपण पाहिलेला आहोत आहे आज आपण उत्तरार्ध पाहणार आहोत त्यांचं असं बोलणं चालू असतानाच चा, गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली ते दोन प्रवाशी आपल्या डब्यात शिरले खिडकीजवळच्या समोरच्या सीटावर ते बसले पाच दहा मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं त्या दोन प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला त्यानं आपल्या सीट खाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं बाप रे त्याची बॅग तिथं नव्हती त्यानं त्यान त्या म्हाताऱ्या प्रवासाला उठवलं ए माझी बॅग कोणीतरी पळवली तुझी पण दिसत नाही म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला आता काय करायचं दोघेही खिंचाळले समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं थ्री टायरमधून प्रवास करणं योग्य नाही इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधील किती रक्कम आहेत हे उघड उघड मोठ्यानं बोलत होतात तर ते कुणीतरी भामट्यानं ऐकलं असणार त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या आता बसा हरी हरी करत तुमची जाम नुकसानी झाली आहे कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा बॅगा अजून सापडतील आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत का की मी देऊ नको नको पैशांची गरज नाही माझ्याकडे तीन चार रुपये आहेत त्यात आमचा चहाचा खर्च भागेल तो तरुण प्रवाशी म्हणाला पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होणार त्यात माझ्या मिशा होत्या आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार तो म्हातारा प्रवाशी म्हणाला म्हणजे तुम्ही आहात तरी कोण तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात कोट्यावधीच्या रक्कमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठमोठ्याने असले तरुण प्रवासी म्हणाला अहो आम्ही नाटकवाले मी राजा गोसावी आणि हे शरद तळवळकर आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं बाकी काही नव्हतं मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय ते तुम्ही खरंच मानलेत की काय अहो आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो रिहर्सल म्हणजे सराव अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लाखाच्या आणि कोटीच्या गप्पा या विनोदी शैलीतून आपल्याला दोघं पात्रांमधून हे लक्षात आलेलं आहे धन्यवाद